सध्याच्या काळामध्ये घरचं जेवण धोकादायक झालेलं आहे, यावरती तुम्ही किती विश्वास ठेवू शकता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण मी तुम्हाला सांगतो की मी असं का म्हणतोय ते. मित्रांनो, आपण घरी काय खातो नीट विचार करा, आपण काय खातो ते. माझ्याकडे रुग्ण येतात, मला सांगतात, मी आहाराची हिस्ट्री डिटेलमध्ये घेतो की सकाळी काय खाता, दुपारी काय खाता, संध्याकाळी काय खाता, हे प्रत्येक डिटेलमध्ये विचारतो. कोणी मला सांगत नाही की मी वडापाव खातोय, समोसा खातोय. प्रत्येक जण एकच सांगत असते की आम्ही घरचंच खातो, आम्ही बाहेरचं कधीही काही खात नाही. पण मित्रांनो, आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण घरी काय खातोय. अनेक जणांना ज्यावेळेला मी खोदून खोदून विचारतो त्यावेळेला ते सांगतात, आम्ही मॅगी खातो, आमची मुलं हॉर्लिक्स खातात. असे वेगवेगळे पदार्थ आपण प्रिझर्वेटिव्ह वापरलेले खात असतो. प्रिझर्वेटिव्ह वापरलेले पदार्थ खाण्यावरती माझा रोष नाही आहे, पण बरेच वेळेला आपण नॅचरल फूड खातो, पण त्या नॅचरल फूडचा क्रम जो असतो ना खाण्याचा, तो बरेच वेळेला चुकीचा असतो आणि त्याच्यामुळे मग पोटाचे विकार होत असतात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवणाचा क्रम सांगणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही एखादी गोष्ट घरी बनवून खात आहात म्हणजे ती हेल्दीच आहे असं होत नाही. पण तुम्ही कुठलेही पदार्थ खावा, पण जेवणाचे काही नियम असतात, ते जर तुम्ही पाळला, जेवणाचा जो क्रम असतो तो जर तुम्ही पाळला, तर हे जे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले पदार्थ असतात ना, हे तुम्हाला पचायला सुद्धा सोपं जाईल आणि त्याचा हार्मफुल इफेक्ट कमीत कमी होईल. माझं असं सांगणं नाही आहे की हे अजिबात खाऊ नका. सध्या हे पदार्थ टाळणं सुद्धा खरंच कठीण आहे हे मी समजू शकतो. पण ज्यांना काही त्रास होतो, ऍसिडिटीचा त्रास होतो, उलट्या होतात, मायग्रेनचा त्रास आहे, पोटाचे विकार ज्यांना आहे, त्यांनी शक्यतो हे सर्व पदार्थ टाळावे आणि जितकं नैसर्गिक पदार्थ खाता येतील तितके पदार्थ खावे. तर आज आपण बघणार आहोत जेवणाचा क्रम. तर जेवणाच्या क्रमामध्ये ज्या वेळेला आपण ताटावरती बसतो त्याच्या अगोदर काय गोष्टी कराव्यात त्या नीट लक्ष देऊ नये. आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की जेवणाच्या अगोदर नेहमी आंघोळ करावी. आता बरेच वेळा असं होतं की आपण आंघोळ करतो एका वेळेला आणि जेवणाची जी वेळ असते ती थोड्या वेळानंतर असते. मग अशा वेळेला काय करावं, तर अशा वेळेला जेवणाच्या अगोदर हातपाय धुवून जेवायला बसावं. त्यानंतर जेवायला ज्यावेळेला आपण बसतो त्यावेळेला जेवण म्हणजे मुख्य जेवण सुरू करायच्या अगोदर काही पदार्थ आपलं खाणं गरजेचं आहे, ज्याच्याने आपली भूक वाढायला पाहिजे आणि आपली जिव्हा शुद्ध व्हायला पाहिजे. कारण जिव्हा जर आपली शुद्ध झाली तर आपण पुढे जे जेवण जेवणार आहोत ना, त्या जेवणाची चव चांगली लागेल आणि जेवणाची चव चांगली लागली की आपण तृप्त होऊ. मित्रांनो, नुसतं पोट भरणं आणि तृप्त होणं दोघांमध्येही खूप फरक आहे. ज्या वेळेला आपल्या आवडीचं जेवण असतं ना, त्यावेळेला आपण खरंच तृप्त होतो, कारण आपल्या जिभेला ती चव मिळते आणि आपल्याला आनंद होतो आणि आपण त्याच्यामुळे तृप्त होऊन जातो. पण ज्या वेळेला नुसतं पोट भरण्यासाठी आपण जेवत आहोत त्यावेळेला आपण तृप्त होत नसतो, फक्त भूक लागलेली आहे ती विजवायची असते, म्हणजे भूक भागवायची असते आणि तेवढंच आपल्याला करायचं असतं, म्हणून आपण खात असतो. तर असं जीभ शुद्ध करण्यासाठी आणि अग्नी वाढण्यासाठी काय करायचं, तर सर्वात पहिलं अद्रक जे असतं ते आणि त्याला लावलेलं सैंधव हे दोन्ही एकत्र करून एकदम किंचितसं थोडंसं घेऊन ते चावावं, त्याचा रस घ्यावा आणि मग ते अद्रक तुम्ही गिळला तरी चालेल किंवा बाहेर टाकून दिलं तरी चालेल. आता ज्या वेळेला तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणामध्ये भूक लागलेली आहे त्यावेळेला हे अद्रक घेण्याची गरज नाही आहे. पण समजा घरातले सगळेजण जेवायला बसलेले आहेत आणि आपल्याला पण त्यावेळेला बसायचंच आहे जेवायला, पण आपल्याला तेवढी काही भूक लागलेली नाही, मग अशा वेळेला ह्याचा वापर करा. गर्मीमध्ये याचा वापर करू नका. त्यानंतर जर तुम्हाला काही उष्णतेचा त्रास असेल तर याचा वापर करू नका. तर ही झाली पहिली पाणी. यानंतर जेवणामध्ये सगळ्यात पहिलं यायला पाहिजे ते म्हणजे ॲपेटायझर. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला वेटर येऊन आपल्याला विचारतो, तुम्हाला ॲपेटायझर काय पाहिजे का? ॲपेटायझरमध्ये सूप असतात किंवा काही स्टार्टर्स असतात. पण एक सूप जे असतात ना, सूप ही जी प्रथा आहे ना, ही आपल्याकडे आधीपासून सांगितलेली आहे आणि ती जेवणात असणं खरंच गरजेचं आहे. ज्या सूपमध्ये कांदा, लसूण, काळी मिरी, टोमॅटो असे हे पदार्थ घालून बनवलेलं जे सूप असतं ना, ते सूप जेवणाच्या अगोदर एक वाटीभर घेणं गरजेचं आहे. त्याच्याने फायदा हा होतो की आपली अग्नी दीप्त होते आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण बाकीचं अन्न जे पोटात जातं, बाकीचं अन्न जे आपण खातो ते पचायला ना सोपं जातं. आणि आता याच दोन प्रक्रियेमुळे, म्हणजे पहिलं आलं आणि सैंधव मीठ आणि दुसरं हे ॲपेटायझर, याच्यामुळे आपली जीभ सुद्धा शुद्ध होते. मग त्याच्यानंतर पुढे यायचं कशावरती, तर मुख्य जेवणावरती. मग त्यावेळेला तुम्ही चपाती घेत आहात, भाजी घेत आहात किंवा भाकरी भाजी घेत आहात किंवा डाळ भात भाजी घेत आहात किंवा हे सर्व पंचपक्वान तुम्ही घेत आहात, या दोन पायऱ्या झाल्याच्या नंतर तुम्ही हे जेवण म्हणजे मेन कोर्स तुम्ही त्यावेळेला घेऊ शकता
आणि त्यावेळेला खाऊ शकता. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणते की डॉक्टर ताप कधी पिऊ, आम्हाला ताप पाहिजे सवय आहे. काही जण म्हणते मी पापड कधी खाऊ, काही जण म्हणते आम्ही लोणचं कधी खाऊ, काही जण म्हणते मी चटणी कधी खाऊ, काही जण म्हणते अरे डॉक्टर तुम्ही तर सॅलड सांगतच नाहीये. मित्रांनो सांगणार आहे मी, तर पापड, लोणचं, ताक, चटणी हे जे पदार्थ असतात ना, हे पदार्थ जेवताना मध्ये मध्ये खावे. मित्रांनो जेवताना मध्यभागी जर तुम्ही आवळा खाल्लात ना, तर संपूर्ण जेवण पचण्यासाठी आणि रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अनेक घरांमध्ये मोरावळा करतात, आणि मोरावळा हा अगदी थोडा थोडा करत आपण खात असतो. आपण मोरावळा, लोणचं, चटणी हे कधीच भाजीसारखं खात नाही, कारण हे जे असतात ना, हे पचनक्रियेसाठी मदत करणार असतात, आणि त्याचबरोबर आपले पुढचे जे धातू आहेत ना, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे वाढवणार असतात. तर हे पदार्थ झाले मध्ये मध्ये खायचे. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर सांगतील आता शेवटला तुम्ही स्वीट डिश घ्या, तर मित्रांनो स्वीट डिश जी असते ना, ही जर हलकी असेल तर ठीक आहे, पण स्वीट डिश जी असते म्हणजे गोड पदार्थ जे असतात, तुपात तळलेले पदार्थ जे असतात, म्हणजे जसं की शिरा आहे, मूग हलवा आहे, गाजरचा हलवा आहे, दुधीचा हलवा आहे, हे जे स्वीट डिश पदार्थ जे आहेत, म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जनरली हे पदार्थ खाल्ले जातात, तर हे जे पदार्थ आहेत ना, हे जेवणाच्या शेवटला न खाता जेवणाच्या सुरुवातीला खावा. कसं असतं ना की आपण ज्या वेळेला जेवायला सुरुवात करतो त्यावेळेला आपली अग्नी ही भगभगत असते, म्हणजे चांगली प्रदीप्त झाली असते. त्यावेळेला मधुर रस जर तुम्ही घेतला तर तो पचायला ते पदार्थ सोपं जातं, आणि पुढचे जे पदार्थ आपण खाणार असतो ते काही प्रमाणामध्ये हलके असतात, कारण त्याच्यामध्ये तिखट असतं, बाकीचे मसाले पदार्थ असतात, त्याच्यामुळे ते पचायला सोपे असतात. म्हणून सुरुवातीला नेहमी गोड पदार्थ खा. बरेच जणांना फळं खाण्याची सवय असते, आणि फळं कधी खाण्याची सवय असते, तर जेवणाच्या नंतर. खरं म्हणजे फळं जर खायची असतील तर जेवणाच्या अगोदर खावा, नाहीतर जेवण झाल्याच्या नंतर 1 ते 2 तासानंतर सेपरेट फळं खावा. या फळांमध्ये काय असते की फळं कधी आपण शिजवून खात नाही, फळं जी असतात ना ते आपण डायरेक्ट कंझ्युम करतो, तर त्यामुळे ही जी फळं असतात ना त्यांना पचवायला चांगली अग्नी गरजेची असते. म्हणून एकतर फळं सेपरेटच खावी किंवा जेवणाच्या सुरुवातीला खावी, पण जेवणाच्या शेवटला फळं खाऊ नये. जेवणाच्या शेवटला तुरट चवीचे पदार्थ खाऊ शकतात. म्हणजे तुरट चवीचं म्हणजे बघा कसं असतं की आपल्याकडे सुपारी खातात लोक किंवा बडीसूप खातात, बडीसूप सुद्धा काही प्रमाणामध्ये तुरट असते. त्याचबरोबर आवळ्याचा एक छोटा तुकडा तुम्ही जेवणाच्या नंतर खाऊ शकता. सुपारी खा असं मी सांगत नाही, पण सुपारी का खातात ते मी तुम्हाला सांगतो. सुपारी ही तुरट चवीची असते, आणि सुपारी तुरट चवीचं असल्या कारणाने मुख हे शुद्ध होऊन जातं. जेवणाची चव कधी कधी आपल्या जिभेवरती असते, आणि ही घालून टाकण्यासाठी तुरट चवीची गोष्टी खाण्याची प्रथा आहे. पण सुपारी जी असते ना ही प्रचंड प्रमाणामध्ये तुरट आहे, आणि ती सगळं सुकून टाकते, आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर पोटात ज्यावेळेला याचा रस जातो त्यावेळेला तो पित्त शोषून घेऊ शकतो, आणि त्याच्यामुळे पचनक्रियेवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. म्हणजे सुपारी न खाता तुरट चवीचा आवळा तुम्ही घेऊ शकता, बडीसूप सुद्धा घेऊ शकता, बडीसूप सुद्धा काही प्रमाणामध्ये तुरटच असते. तर हा झाला जेवणाचा क्रम. आता याच्यामध्ये किती प्रमाणात हे जेवण घेतलं पाहिजे ते नीट ऐका. समजा आपल्या जठराचे 4 भाग केले, ठीक आहे, तर या 4 भागांपैकी 2 भाग हे सॉलिड फूड घ्यायला पाहिजे, ठीक आहे, आणि याच्यातलाच या 4 भागांपैकी 1 भाग जो असतो ना तो लिक्विड फूड घ्यायला पाहिजे, आणि 1 भाग वायूसाठी सोडून द्यायला पाहिजे. म्हणजेच काय, तर तुम्ही 1-2 भाग म्हणजे 4 भाग केलेले आहेत, त्यातले 2 भाग तुम्ही म्हणजे अर्धा जठर हे तुम्ही सॉलिड पार्ट खाल्लेलं आहे, जसं की चपाती, भाजी, डाळ, भात, फळं हे जे असतात हे, आणि 4 भागांपैकी 1 भाग जो असतो ते लिक्विड घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये ताक येतं, पाणी येतं, किंवा डाळ येते, किंवा रस्सा भाजी येते, तर हे लिक्विड जे असतं ना ते 1 पाट घ्यायला पाहिजे, आणि 1 पाट खाली सोडायला पाहिजे. 1 पाट खाली कशाला सोडायला पाहिजे, कारण ज्यावेळेला आपण अन्न पोटात जाणार त्यावेळेला पाचक स्राव तिथे सिगरेट होणार आहेत ना, तर पाचक स्रावांना सुद्धा सिगरेट व्हायला जागा पाहिजे. त्यासाठी अशा प्रमाणे आणि अशा प्रमाणामध्ये जेवण घेणं गरजेचं असतं. बरेच वेळेला काय होतं, आपल्या आवडीचं जेवण असेल तर आपण भरपूर खातो भरपूर खातो. विशेष करून लहान मुलांना त्यांचे पॅरेंट्स भरपूर खायला देतात, सतत खायला देतात, एवढं खायला देतात की त्यांच्या पोटामध्ये पाचक स्राव सिक्रेट व्हायला त्यांच्याकडे जागाच नसते, आणि त्याच्यामुळे ती मुलं ते सगळं उलटून काढतात आणि त्यांना उलटी होऊन जाते. म्हणून जेवणाचा 1 कंपार्टमेंट म्हणजे 4 भाग केले तर 1 भाग खाली राहणं गरजेचं आहे, जेणेकरून बाकीचे पाचक असतील ते जातील आणि जे अन्न आपण खात आहोत ते पचून जाईल. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा,
कारण ही जेवणाची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीमध्ये आहार घेतला जातो. ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांनी अशा प्रकारे आहार घेण्यास सुरुवात करा, बघा नक्की तुम्हाला चांगला फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.